उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमन येथील पत्रकार संतोष धोत्रे यांनी बातमीसाठी फोटो काढल्याने कळमन गावात 4 ते 5 इसवांनी 19 जून रोजी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी करून पत्रकार संतोष धोत्रे आणि त्यांच्या आईवर गुन्हे दाखल केले होते। दरम्यान या घटनेचा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने निषेध व्यक्त करून पत्रकार संतोष धोत्रे यांना मारहाण करणाऱ्या इसमांवर कारवाई करावी आणि खोटा गुन्हा पाठीमागे घेण्याबाबत पत्रकार सुरक्षा समितीने अपर पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होता। दरम्यान हल्ली पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करणे मारहाण करणे यांचे प्रमाण वाढले असून बातमी लावण्यावरून जर मारहाण आणि खोटे गुन्हे दाखल होत असतील तर पत्रकारिता करायची कशी असा प्रश्न प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी उपस्थित केलाय। या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणीही अपर पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन लावून धरली होती। दरम्यान पत्रकार सुरक्षा समितीच्या निवेदनाची अपर पोलीस अधीक्षक यांनी गंभीर दखल घेतली असून पत्रकार संतोष धोत्रे मारहाण आणि खोटे गुन्हे दाखल बाबत तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे राजोपाध्यक्ष मल्लीनाथ जळकोटे, जिल्हा कार्याध्यक्ष शब्बीर मणियार, मोहोळ तालुकाध्यक्ष अमर पवार, सचिव ज्ञानेश्वर गवळी, सोलापूर शहर अध्यक्ष वैद्यनाथ विराजदार, प्रसिद्धी प्रमुख भास्कर बोधुल, नारायण म्हणता, नागेश बंडी, ऋषिकेश ढेरे, श्रीनिवास वंगा, अक्षय बबलाद, तसंच नयन यादवाड, इस्माईल शेख, नंदू कांबळे, दत्तात्रय पवार, विष्णू पवार, गजानन शिंदे, वामन निंबाळकर, नागनाथ गणपा, लक्ष्मण गणपा, अशोक माचन, हरी भिसे, इम्तियाज अकलकोटकर, श्रीनिवास बुरा, अरुण सिडगिद्दी आणि प्रसाद ठक्का आदी या ठिकाणी उपस्थित होते।